महापौर पदासाठी श्रीकांचना यन्नम तर उपमहापौर पदासाठी राजेश काळे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी शनिवारी महापौर उपमहापौर पदाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कार्यक्रम नगर सचिव कार्यालयात पार पडला. यावेळी भाजपकडून महापौर पदासाठी श्रीकांचना यन्नम यांना उमेदवारी बहाल करण्यात आली, तर उपमहापौर पदासाठी राजेश काळे यांना अधिकृत उमेदवार म्हणून नावाची घोषणा शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी जाहीर केली. येणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरता आज भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर पदासाठी सौ श्रीकांचना यन्नम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी राजेश काळे यांचा नामनिर्देशन पत्र आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे भरलं आहे. सगळे नगरसेवक या प्रसंगी उपस्थित आहेत आणि चांगल्या एक दिलाने दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचा त्यांनी सगळ्यांनी पक्षाला विश्वास दिलेला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठंही तडा न जाऊ देता महापौर पदाचा कार्यकाळ मी पूर्ण करेन असा विश्वास महापौर पदाच्या उमेदवार श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केला. माझ्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्षश्रेष्ठ माननीय विजयकुमार देशमुख, माननीय बापू, तसेच शहर अध्यक्ष सर्व श्रेष्ठीने माझ्यावर विश्वास ठेवून मला या ठिकाणी उमेदवारी दिलेला आहे. मी सगळ्यांना घेऊन एक चांगलं काम यशवंतपूर शहरासाठी करणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या एका आदिवासी व्यक्तीचा सन्मान केला असं म्हणत उपमहापौर पदाचे उमेदवार राजेश काळे यांनी भाजपच्या नेत्यांप्रती आभार मानले. काय नाही, माझ्यासारख्या आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व द्यावं पक्षाची. पक्षाने फार मोठे माझ्यावर उपकार केलेले की माझ्यासारख्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि याचा यामार्फत एक चांगला मेसेज लोकांमध्ये जाणार आहे.